नमस्कार, मी स्नेहल मोकाशी। विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। नेहमीच्या ऑपरेशननंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लागले कामाला। ग्राउंड लेवलला पाहणी करून पक्षाच्या पुनर्बांधणीला करणार सुरुवात। रिक्षा टॅक्सी परवान्यावरील लादलेली मर्यादा संपवणार। परमिट मधील घोटाळा कमी करण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय। आता पाहूया सविस्तर वृत्त। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी सुरुवात केली आहे। त्यांनी काही अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी बरखास्त केलेत, त्यामुळे मनसेची लवकरच नवी विटी नवा दांडू दिसेल असे राज ठाकरे यांनी जाहीर केलं। त्याचबरोबर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत राज यांनी दिले असून राज्याच्या राजकारणात आगामी काळात मनसेचा झेंडा पुन्हा फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय। मुंबई पाठोपाठ ठाणे, पुणे व नाशिक येथेही विधानसभा निहाय पक्षाच्या तळातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येणार असल्याचे सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला सर्वाधिक विरोध तो नाशिक जिल्ह्यात। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरून महामार्ग जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी प्रति हेक्टरी किमान 25 लाख ते 1 कोटी रुपये दर निश्चित होण्याच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच गाव आणि गटनिहाय शेतजमिनींचे दर जाहीर करण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गाला होणाऱ्या विरोधाची धार कमी करण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने जमीन खरेदीत अधिकाधिक दर देण्याची तयारी केली आहे। पालिकेच्या शिव रुग्णालयात महिन्यांपूर्वी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील शासकीय आणि पालिका रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे सर्व रुग्णालयांना सुरक्षा देण्याचा निर्णय एप्रिलमध्ये राज्य शासनाने जाहीर केला। त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये तसेच पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनातही करण्यात आली। मात्र आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात होऊ शकलेली नाही। परिणामी आरोग्य विभागाअंतर्गतच्या रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर आजही भीतीच्या छायेत काम करत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। गंभीर बाब म्हणजे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी येणाऱ्या 43 कोटी रुपयांचा प्रस्ताव आजही आरोग्य मंत्रालयाने वित्त विभागाकडे पाठवलेलाच नाही। त्यामुळे आरोग्य मंत्रालय हे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी किती तत्पर आहे हे यावरून दिसून येतं। राज्य शासनाने रिक्षा व टॅक्सी परवान्यांवरील मर्यादा पूर्णपणे काढण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे येत्या काळात मागेल त्याला परवाना मिळू शकेल। तसे घडल्यास शहरात रिक्षा संख्या वाढून प्रवाशांना फायदा होईल व रोजगाराची संधीही वाढू शकेल। केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाने 1997 मुंबईतील रिक्षा व टॅक्सी तसेच पुणे नागपूर सोलापूर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणावी असे आदेश दिले होते। त्यानुसार राज्य शासनाने ठराविक परवाने जारी होणार नाहीत अशी तजवीज केली होती। परवान्यांची संख्या त्याहून जास्त असावी असा अंदाज आहे। मर्यादा आल्यानंतर परवान्यांचा काळा बाजार सुरू, त्यात परवाना वर्षभरासाठी आणि 3 वर्षासाठी भाड्याने देण्याची प्रथा सुरू झाली। शासनाच्या या नव्या निर्णयामुळे परवान्यांची संख्या वाढेल आणि काळा बाजार थांबेल असा अंदाज आहे। शेवटी एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। नेहमीच्या ऑपरेशननंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लागले कामाला। ग्राउंड लेवलला पाहणी करून पक्षाच्या पुनर्बांधणीला करणार सुरुवात। रिक्षा टॅक्सी परवान्यावरील लादलेली मर्यादा संपवणार। परमिट मधील घोटाळा कमी करण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।